नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथे वादळी पावसामुळे दुचाकीवरील तीन व्यक्तींवर झाड कोसळल्यामुळे अपघाती मृत्यू झाला। परिंचे गावावर शोककळा पसरली। ज्येष्ठ पत्रकार गुणशेखर जाधव यांचे चिरंजीव रेणुकेश गुणशेखर जाधव वय 29 वर्ष व त्यांची पत्नी सारिका रेणुकेश जाधव वय 23 वर्ष, त्याचबरोबर गुणशेखर जाधव यांची नात मुलीची मुलगी ईश्वरी संदेश देशमुख वय 7 वर्ष, हे तिघेही परिंचे येथील यात्रेसाठी मोटरसायकलवरून जात असताना अंगावर झाड कोसळून या नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला। ईश्वरी देशमुख हीस अधिक उपचारासाठी तातडीने हडपसर येथे हलविण्यात आले, परंतु तिचाही रात्री 2 वाजता मृत्यू झाला आहे। या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिंचे गाव व पंचक्रोशी हादरून गेले आहे। शिरूर तालुक्यात वीज पडून सुभाष धोंडीबा खैरे या शेतकऱ्याच्या 3 गाई जागीच ठार झाल्या आहेत। जेसीबी लावून थेट एटीएम पळून नेण्याचा धाडशी चोरीचा प्रकार। 27 लाखाची होती रोकड। मिरजेच्या आरोग येथील प्रकार उघडकीस। पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नरला रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न। जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही। विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे स्वप्न बघा। वाघेरे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी भरवलेल्या वाघेरे बाजारचे उद्घाटन करताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिगंबर दुर्गाडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन। सासवड येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी 12 ते 3 वाजेपर्यंत मंदिर परिसरातील शेतकरी बांधवांच्या वतीने भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। मंदिर परिसरात विद्युतीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू असून या कामासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे आले आहेत। प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनावर 20 वर्ष बंदी घालावी। अपंग विकास संघाचे अध्यक्ष पत्रकार अमोल बनकर यांनी दावा दाखल केल्यामुळे वारकरी संप्रदायात खळबळ। जेजुरी ते धालीवाडी श्री खंडोबा सोमवती पालखी रस्त्याचे काम सुरू। भक्तांनी समाधान व्यक्त केले। दुकानाच्या भिंतीत सापडली 10 कोटींची रोकड आणि 19 किलो चांदीच्या विटा। मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर चामुडा गुलियन या कंपनीत GST विभागाने टाकलेल्या छाप्यात हे घबाड सापडले आहे। पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करते। संपन्न झालेले मस्तक कुणाचे हस्तक होत नसते आणि जे मस्तक कुणाचे हस्तक होत नसते त्याला दुनिया नतमस्तक होत असते। आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुरंदर न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। सुपेखुर्द येथील सिस्टर्स ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा संस्थेच्या प्रेसिडेंट सिस्टर मेरिया गोरेटी अमलदास यांनी नवीन स्कूलला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले। येत्या जूनपासून CBSE अभ्यासक्रमावर आधारित प्रीकेजी LKG व UKG असे फातिमा कॉन्व्हेंट स्कूलचे 3 वर्ग सुरू होत असून त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांसाठी सुपे खुर्द येथे प्रवेश घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। तसेच स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध असणार आहे। पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्दच्या माळराणावर 6 एकर जागेत उत्तम शैक्षणिक संकुल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे तयार करण्यात आले आहे। पुरंदर हवेलीचे आमदार संजय जी जगताप यांनी पुरंदर हवेली मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामासंबंधी व नागरिकांच्या मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांची आज पुणे येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले व चर्चा केली। राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल असे सांगितले। काळदरी विकास सोसायटीवर अंकुश बापू परखंडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय।
सध्या राज्यात अराजक सदृश स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवट लावावी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे मातोश्रीसमोरील हनुमान चालीसा पठण रद्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे हनुमान चालीसा पठण रद्द केल्याची माहिती राणा दाम्पत्याने पत्रकारांना दिली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रसिद्ध कलाकार सुबोध भावेचा सिने इंडस्ट्रीला रामराम. अभिनेत्याने मायक्रोसॉफ्ट कंपनी जॉईन केल्याची चर्चा. ॲट्रॉसिटीचा चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना निलंबित केल्याने पोलीस दलात खळबळ. एसटीतील गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता. कामावर हजर न झाल्याने महामंडळ आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर येथील तपोवन मैदानातील संकल्प सभेस प्रचंड मोठा प्रतिसाद. दिवे येथील यात्रेच्या निमित्ताने श्री कातोबानाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वाल्ह्यातही यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.